नमस्कार, मी श्यामराव मुकाशी आणि मी आता उभा आहे हे पोईसरमध्ये. आणि महाराष्ट्राच्या जनतेला हेच माहिती नाही की RTO ची लायसन नूतनीकरण, लायसन डुप्लिकेट आणि कंडक्टरचे बिल्ले नूतनीकरण, लायसनचा पत्ता बदली करणं ही कामं फेसलेस सेवेनं होत असतात. फेसलेस सेवा ही चालू झालेली आहे, ज्याच्यामुळं बोरोली RTOमध्ये ज्यांची ज्यांची लायसन आहेत, ज्यांचे पत्ते बदली करायचे आहेत, ज्यांचे कंडक्टरचे बिल्ले नूतनीकरण करायचे आहेत अथवा लायसनची दुय्यम प्रत घ्यायची आहे, ज्यांनी फेसलेस सेवेनं ही कामं करायची आहेत. फेसलेस सेवा ही संगणकाच्या माध्यमातून चालते, त्यासाठी तुम्हाला RTO बंद आहे, शनिवारची सुट्टी आहे, रविवारची सुट्टी आहे, बँक फलिडे आहे, असं तुम्हाला कुठलीही आवश्यकता नाही. तुमच्या मोबाईलवरूनच तुम्हाला PDF बनवायची आहे, तुमच्या लायसनची फोटोग्राफी, तुमच्या आधार कार्डाची फोटोग्राफी आणि तुमच्या पॅन कार्डाची फोटोग्राफी हे परिवहन विभागाच्या साईटला MA02 अंधेरी कोडला शासनाचं फी भरायची आहे. त्या लायसन नूतनीकरणाची जी काय 460 असेल किंवा पत्ता बदला करायची 250 असेल, ही तुम्ही फी भरून तुम्ही जर ती PDF पाठवली तर तिथं फेसलेस सेवेनं अगदी संगणकावरून गेलेले अर्ज हे संगणकावरती ते लायसन वगैरे तपासले जाणार, त्याला अप्रूव्हल दिलं जाणार आणि तुम्हाला 30 दिवसाच्या आत ते पोस्टानं घरी येत असतं. आता ह्याच्यात अनेक लोकांनी अपप्रचार केलेला आहे की लायसन नूतनीकरणासाठी 1000 रुपये लागतात, 1200 रुपये लागतात, ते बोरोली RTOमधूनच करायचं आहे. असं काय नाही, तुमचं बोरोली RTOचं लायसन असू द्या, विरार RTOचं लायसन असू द्या, कल्याण RTOचं लायसन असू द्या, ठाणे RTOमधलं लायसन असू द्या, नवी मुंबईचं असू द्या किंवा वडाळा RTOचं असू द्या, प्रत्येकानं आपापली लायसनची PDF बनवायची आहे. आपल्या मोबाईलवरून ती PDF तुम्ही बनवू शकता आणि किंवा तुमच्याकडे संगणक असेल तर संगणकावरून PDF बनवून अंधेरी RTO MA02 कोड अंधेरी हा अंधेरी RTOचा कोड आहे. शासनाची फी भरायची आणि PDF पाठवायची, तुम्हाला ते 30 दिवसात लायसन नूतनीकरण करून पोस्टानं घरी येतं. आणि तुम्हाला मग शनिवारची सुट्टी आहे, बँक फॉलिडे आहे किंवा तुम्हाला रविवार आहे, RTOला गर्दी आहे, तुम्हाला RTOला काहीही जाण्याची गरज नाही, तर प्रत्येकानं आपापल्या मोबाईलवरून PDF करून अंधेरी RTOला पाठवायचे आहे. तुम्हाला ते लायसन नूतनीकरण करून पोस्टानं घरी येत असतं. अनेक लोक काही अपप्रचार करत असतात, ते RTOला कागद लागतात, कागद कुठलाही लागत नाही. जर तुमचं वय एखाद्या लायसनधारकाचं 40 वर्षाच्या पुढं असेल तर त्याला आपल्या जिल्ह्यातलं MBBS डॉक्टरचं हे सर्टिफिकेट लागतं. तरी प्रत्येकानं बोरोली RTOमध्ये ज्यांची लायसन आहेत, वडाळा RTOमध्ये ज्यांची लायसन आहेत, त्यांनी PDF करा आणि फेसलेस सेवेनं अंधेरी RTOमधून ही लायसन नूतनीकरण करून घ्या. त्यासाठी तुमचा वेळ वाचणार आहे, सुट्टी लागली आहे म्हणायचं काम नाही, RTOमध्ये गर्दी आहे म्हणायचं काम नाही आणि तुमची लुटालूट परिपूर्ण थांबणार आहे. धन्यवाद. मूचवाले मुकाशी YouTube पहा. फेसलेस सेवेनं अंधेरी RTOमधून महाराष्ट्रातलं कुठलंही ड्रायव्हिंग लायसन नूतनीकरण, डुप्लिकेट पत्ता बदली आणि कंडक्टरचे लायसन बिल्ले नूतनीकरण करून घ्या. धन्यवाद.